ही समस्या कुठे म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी राजे लोक मनोरंजनाकरता कवींना चौथ चरण देत असत. निरर्थक असायचं त्याच्यावरून वरची तीन चरण त्यांना तयार करायची असतात. जो उत्कृष्ट चरण तयार करेल काव्यरचना तयार करेल त्याला पारितोषिक दिले जायचे. तसेच ही एक समस्या पूर्ती दिलेली आहे ती आपण आता बघूया. रामाभिषेके जलम आहरन्ते. रामाभिषेके म्हणजे रामाच्या अभिषेकाच्या वेळी जलम आहरन्ते. आहरन्ते म्हणजे आणणारी, पाणी आणणारी. हस्तात श्रुतो. हस्तात म्हणजे हातात. श्रुतो म्हणजे विसटणे किंवा सटणे. हेम घटो म्हणजे सोन्याचा घडा. युवत्या म्हणजे युवतीच्या हातातून. रामाच्या अभिषेकाच्या वेळी पाणी आणणारी स्त्रीच्या हातातून सोन्याचा घडा सटकला. सोपान मार्गेन म्हणजे पायऱ्यांच्या मार्गाने, जिन्याच्या मार्गाने. करोती शब्द आवाज निर्माण झाला. ठम 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 असा आवाज निर्माण. पहा ही शेवटची जी ओळ आहे ती निरर्थक वाटते, परंतु त्याला ह्या वरच्या तीन चरण जेव्हा जोडले गेले तेव्हा ते सार्थक असं वाटायला लागले. अशाच या समस्या पूर्ती असतात. अशा ह्या तीन मराठीतून अशा दिलेल्या आहेत.